विनायक मेटे यांचं पार्थिव त्यांच्या वडाळ्यातल्या निवासस्थानी नेत आहेत. तिथली ही दृश्य आहेत. इथे काही काळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. अपघातानंतर MGM रुग्णालयामध्ये त्यांचं पार्थिव नेलं होतं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर पनवेलच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केलं जाणार होतं पण तिथे फॉर्मेलिन इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांचं पार्थिव JJ रुग्णालयात नेलं. तिथे शवविच्छेदन करण्यात आलं आणि आता त्यांचं पार्थिव 5-1 मिनिटात त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल. वडाळ्यातल्या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक जमले आहेत. आक्रोश या सगळ्यांचा सुरू आहे. त्यांचे कुटुंबीय सुद्धा तिथे उपस्थित आहेत. वडाळ्यात अंत्यदर्शन काही काळ घेतले जाईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव बीडच्या दिशेनं रवाना होईल. उद्या दुपारी बीडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गाझेवाडीमध्ये त्यांचा जन्म झालेला बीडमध्ये. त्यानंतर कष्टकरी कुटुंबातनं पुढे येत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण राजकारणात प्रवेश केला तरी त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं ते समाजकारणावर. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता त्यांचं पार्थिव वडाळ्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आणतायत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, कुटुंबीय आणि समर्थकसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे वडाळ्यातल्या घरी दाखल झाले आहेत. पार्थिवसुद्धा काही क्षणात इथे पोहोचेल. पार्थिव ऑलरेडी पोहोचलेला आहे. वातावरण अतिशय शोकाकुल वातावरण आहे. विनायक मेटे यांनी कार्यकर्ता जो आहे तो एकत्र केलेला आहे. विनायक मेटेंशी एकदा भेटलेला माणूस तो पुन्हा त्यांच्याशी कधी दुरावला नाही अशा प्रकारची भावना जी आहे ती सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील, या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन भाऊ आहेर असतील किंवा इतर नेते जे आहेत, कालिदास कोळंबकर आमदार आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आता काही वेळातच जे अँब्युलन्स जी आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये आलेली आहे आणि जे पार्थिव आहे ते प्रथम त्यांच्या घरी घेण्यात येईल. घरी त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी देखील उपस्थित आहे. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे संपूर्ण शोकाकुल वातावरण आहे आणि या ठिकाणाहून 2-4 ही वेळ देण्यात आली होती आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेता येणार होतं. आता यानंतर इथून हे सगळं जे रस्ते मार्गे जे आहे ते बीडला जाणार आहे आणि बीड येथे उद्या त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. ते अंतिम संस्कार जे होणार आहे ते शासकीय इतमामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. आता जर पाहायला गेलं इथली परिस्थिती तर अतिशय शोकाकुल आहे. अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांचे अश्रू आवडताना कठीण होत आहेत आणि या अशा सर्व परिस्थितीमध्ये एक नेता जो आहे त्यांच्यातून निघून गेला, अतिशय कमी वेळात निघून गेला अशा प्रकारची भावना जी आहे ती इकडे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आता काही वेळातच जे अँब्युलन्स मधून जे आहे पार्थिव आता बाहेर काढण्यात येईल आणि अँब्युलन्स मधून काढलो ते आता घेण्यात येणार आहे. प्रशांत, कुठले कुठले राजकीय नेते इथे येणार आहेत वडाळ्याच्या निवासस्थानी त्याबद्दलची काही माहिती? शिवसंग्रामचे जेवढे नेते आहेत ते सर्व ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ही आत्ताची दृश्य आहेत वडाळ्यातल्या विनायक मेटे यांच्या निवासस्थानाची. मुंबईत असले की ते याच निवासस्थानी राहायचे. आता त्यामुळेच त्यांचं पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. शिवसंग्रामचे मुंबई आणि आसपासच्या भागातले सगळे कार्यकर्ते नेतेसुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. सकाळीच अपघाताची बातमी आल्यानंतर हे सर्वजण MGM रुग्णालयामध्ये उपस्थित होते. तिथे त्यांनी धाव घेतलेली. आक्रोश मोठा या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. तर तिकडे बीडमधल्या शिवसंग्रामच्या कार्यालयाबाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अजूनही तिथे कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर वडाळ्यातल्या निवासस्थानी पार्थिव आणणार हे कळल्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते या ठिकाणी सुद्धा पोहोचले. इथे 2 तास त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. अनेक नेते त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे वडाळ्यातल्या निवासस्थानाकडे निघाले आहेत. सध्या विनायक मेटे यांच्या पत्नी आणि मुलगासुद्धा वडाळ्यातल्या घरी आहेत.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24